माझ्या मोघाळ देशवासिनो नमस्कार मन की बात हे कार्यावळीत पळतून एकदा उर्वे उर्बे करीत योकार हो कार्यावळीचो पंच्याण्णव भाग आम्ही खूप गतीन मन की बात या वटेन वतात ही कार्यावळ म्हजे खाती एकशे तीस कोटी कडेन जोडपाचे आणि एक माध्यम दर अस्यावीच्या आधी गांवांतल्यान शारांतल्यान आय सगळी खूप पत्रं वाचप नेणट्यांक धरून जाणट्यांचे ऑडिओ संदेश ऐकप हे म्हजे खातीर एक अध्यात्मिक अणभवाही असतात इष्टानू आयचे कार्यावळीची सुरुवात हा एके आगळे भेटीचे चर्चे वांगडा करपाक सोदतां तेलंगणाच्या राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यात एक विणकार भाव आसा येल्दी हरिप्रसाद गारू म्हाका आपल्या हातांतल्यान जी हो लोगो विणून धाडला ही आकर्षक भेट पळोवन हांव अजाबीत हरिप्रसाद जी हांकां आपले कलेत वड कुशळटा मेळ्या लागून ते सगळ्यांचे लक्ष आपले वटेन ओडा जी हांणी हातांतल्यान विणिल्ल्या जी ट्वेंटीच्या ह्या लोगो वांगडा म्हाका एक चीट धाडल्या तांणी बरयलां फुडल्या वर्सा जी ट्वेंटी शिखर येजमानकी यजमानकी भारता खातीर व्हड अभिमानाची गजाल देशाच्या ह्या येसाचे खोशेन तांणी जी चो हो लोगो आपल्या हातांतल्यान तयार केला विणकामाची ही पडझळीत प्रतिभा आपल्या बापाय कडल्यान दायजाच्या रुपान मेळ्या आणि आयज ते पुराय आवडीन हाचे वांगडा जुळल्यात जुळल्यातो काही म्हाका जी ट्वेंटी लोगो आणि भारताची प्रेजिडेंसीची वेबसायट लॉन्च करपाचे भाग्य फावो झाले ह्या लोगोची निवड एका जाहीर सर्तीवरवी जे जेन्ना म्हाका हरीप्रसाद गारू हांणी धाडिल्ली भेट तेन्ना म्हज्या मनात आणि एक विचार आयलो तेलंगणाच्या खच्या एका जिल्ह्यात बशिल्ली व्यक्ती लेगीत जी ट्वेंटी सारख्या शिखर संमेलनाकडे स्वतः कितली जोडिल्ली अणभव करता हे पळून म्हाका खूप बरे दिसले आयज हरीप्रसाद गारू सारखिल्या साबा लोकांनी म्हाका पत्रांनी बरोवन धडला की देशाक इतल्या व्हड शिखर येजमानकी फावो जाल्ल्यान तांचे हड्डे फुल्ल्या हा तुमकां पुण्या रावपी सुब्बाराव चिल्लराजी आणि कोलकाताचे तुषार जगमोहन हांणी धाडिल्ल्या संदेशाचो उल्लेख करता तांणी जी ट्वेंटी संबंदांत भारताच्या प्रो एक्टीव एफर्टाची ॲक्टिव्ह एफर्टची खूप तुस् केल्यान जी ट्वेंटीची संवसारीक लोकसंख्येत दोन तृतीयांश संवसारीक वेपारांत तीन चतुर्थांश आनी संवसारीक जी डी पींत पंच्यांयशीं टक्के भागीदारी आसा तुमी कल्पना करूंक शकतात भारत आता तीन दिसा उपरांत म्हळ्यार एक डिसेंबर सावन इतल्या वड पंगडाची इतल्या शक्तिशाली पंगडाची येजबानकी करतलो भारता खातीर दर भारतीया खातीर ही कितली व्हड संद हाका लागून लेगीत आणि एक विशेश जाता कारण ही जापसालदारकी स्वातंत्र्याच्या अमृत अमृतकाळात मेळ्या सांगत्या न जी ट्वेंटीचे यजमानकी आमचे खातीर एक व्हड संद जावन आसा आम्ही या संदीचं पुरण उपेग करून ग्लोबल गूड विश्वकल्याण कर फोकस करपाक जाय शांती आसूं वा एकवट पर्यावरणा संबंधित संवेदनशील गजाल आसूं वा शाश्वत उदरगतीची आसू तांचे कडेन जोडिल्ल्या आव्हानाचेर उपाय असा आम्ही वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचरची जी थीम दिल्या तातूंतल्यान वसुधैव खातीर आमची बांधिलकी स्पष्ट जाता आम्ही सदांच म्हणतात ओम सर्वेशा स्वस्ती भवंतु सर्वेशा शांती भवंतु सर्वेशा पूर्ण भवंतु सर्वेशा मंगल भवंतु ओम शांती ओम शांती शांती म्हणजे सगळ्यांचे कल्याण जाव सगळ्यांक शांती मिळू सगळ्यांक पूर्णता मिळू आणि सगळ्यांचे बरे जाव येत्या त्या दिसांनी देशाच्या वेगवेगळ्या वाठारांनी जी कडेन संबंधित साबार कार्यावी आयोजित करतले हे मजगती संसारातल्या वेगवेगळ्या लोकांक तुमच्या राज्यांनी येवपाची संद मेळटली म्हाका पुराय विश्वास आसा तुम्ही तुमच्या वाठारातले संस्कृतीचे विविध आणि साबार रंग संवसारा मुखार हाडटले आणि तुमकां उगडास दवरपाक जाय की जी ट्वेंटी दिवपी लोक जाव मागीर ते प्रतिनिधीच्या रुपांत येवं पण फुडारातले ते तुमकां सगळ्यांक एक विनवणी असा चड करून म्हज्या तरणाट्या इश्टांक हरिप्रसाद गारू बशेनू तुम्ही खंयच्या ना खंयच्या रुपान जी कडेन मुजरत जोडचे कपड्यांचे जी ट्वेंटीचो भारतीय लोगो खूपच कूल स्टायलीश पद्दतीन, पद्दतीन करपाक शकतात छापपाक शकता स्कुलांक कॉलेजींक विद्यापिठांक लेगीत विनवणी करपाक सोदतां तांणी तांचे थंय जी कडेन संबंधित चर्चा चर्चासत्रा सर्ती आयोजित करच्यो तुम्ही जी ट्वेंटी डॉट इन ह्या वेबसायटीचेर वचत जाल्यार तुमकां तुमच्या प्रमाण थंय खुबश्यो गजाली मेळटल्यो म्हज्या मोगाळ देशवासियानो अठरा नोव्हेंबराक पुराय देशांत स्पेस सेक्टरात एक नवो इतिहास रचतना पळयलो त्या दिसा भारतान आपले पहिले असे रॉकेट अंतराळ धाडले जे भारताच्या प्रायव्हेट सेक्टरांड डिझाईन आणि तयार केले ह्या रॉकेटचे नांव आसा विक्रम एस श्रीहरिकोटातल्या स्वदेशी स्पेस स्टार्टअपच्या ह्या पहिल्या रॉकेटान ज्यांना ऐतिहासिक उड्डाण केले दर भारतीयांची मान अभिमानान वयर उखल्ली विक्रम एस रॉकेट खूपशा विशिष्टांनी परिपूर्ण दुसऱ्या रॉकेटाचे तुळेंत ते ल्हव आसा आणि सवाय लेगीत ताचो निर्मिती खर्च अंतराळ कडेन जोडिया दुसऱ्या देशाचे परस खूब खूप आसा उणी किमतीत संसारिक हो दर्जो अंतराळ तंत्रज्ञानात आता जाल्यार भारताची ओळख घडल्या हे रॉकेट तयार करतात आणि एक आधुनिक तंत्रज्ञानाचो वापर जाला तुम्ही हे ऐकून अजापीत जातले ह्या रॉकेटचे काय गरजेच्या भाग थ्री डी प्रिंटिंगाचे वरवीं तयार केल्यात खऱ्यांनीच विक्रम एसच्या लॉंच मिशनान जे प्रारंभ नाव दिलां ते सामकें फिट बसता हे भारतात प्रायव्हेट स्पेस सेक्टरा खातीर एक नवे युग उदेता हाचे प्रतीक देशांत आत्मविश्वास भरिल्ल्या एका नव्या युगाची सुरुवात असा तुम्ही कल्पना करू शकतात जी भुरगीं एका का, का, हातांतल्यान कागदाचे विमान करून तांकां आतां भारतांतूच विमानां तयार करण्याची संद मिळ्या तुम्ही चिंतपाक शकतात की जी केन्ना चंद्रीम नखेत्राक पळोवन मळबात आकृत्यो तयार करतालीं आता भारतातच रॉकेट करपाची संद प्रायवेट प्रायव्हेट खातीर अंतराळ उक्ते केल्या उपरांत तरणाट्यांचे हे सपन लेगीत साकार जापाक लागला रॉकेट केल्या उपरांत ते तरणाटे म्हटले स्काय इज नॉट द लिमिट सांगात्यानं भारत अंतराळ आपले यस आपल्या शेजारी कडेनूय वाडटा कालूच भारतान एका सेटलाईट लॉन्च केला जे भारत आणि भूतान हांणी मिळून विकसित केला हे सॅटेलायट खूप बऱ्या रेझोल्यूशनचे फोटो धडलेले जेवर भूताना आपल्या सैमीक संपत्तीच्या व्यवस्थापनात मदत मेळटली ह्या सेटेलायटचे लाँचिंग भारत आणि भूतान हांच्या घट संबंधाचे प्रतिबिंब तुमकां दिसलं आसतले फाटले काय मन की बात या कार्यावळीत आम्ही स्पेस टॅक इनोवेशन हाचेर खूप चर्चा केल्या तची दोन खास कारणां असतात एक म्हळ्यार आमचे युवा या महार खूपच बरो वावर करता दे आर थिंकिंग बीग अँड अचिव्हींग बीग आता ते लहान लहान यसात संतुष्ट जावचे नात दुसरे म्हळ्यार इनोव्हेशन्स आणि वेल्यू क्रिएशनच्या आंगार हाडपी प्रवासांत ते आपल्या हेर युवा संघात्यांक आणि स्टार्टअप उर्बा जेन्ना आमी तंत्रज्ञाना तंत्रज्ञानाकडे संबंधित नवनिर्माणाची गजाल करता तेन्ना ड्रोनांक कशे विसरू शकतात ड्रोनच्या मळार लेगीत भारत गतीन मुखार दिसां आदीं आम्ही पळयता कशे हिमाचल प्रदेशाच्या किन्नोरात वरवीं आपोलांची येरादारी केली किन्नोर हिमाचलाचो पयसुल्लो जिल्लो आणि थंय ह्या मोसमात खूप झेल पडटात इतलो झेल पडटा की कि किन्नोराचो कितलीशीच सप्तकां राज्याच्या हेर कडेन संपर्क खूप कठीण जाता अशा स्थितीत थंयच्यान आपोलांची येरादारी लेगीत तितलीच कठीण जाता आता ड्रोन तंत्रज्ञानावरवी हिमालाचे रुचिक किन्नोरी आपोल लोकांमेन बेगीन पावपाक लागल्यात हे वरवी आमच्या शेतकार भाव भहिणांना उणो खर्च जातलो आपोल वेळार बाजारात पावतलो आपोलांची इबाड उणो जातो सांगात्यानं आज आमचे देशवासी आपल्या वरवीं त्यो गजाली लेगीत करपाक लागल्यात ज्यांची आधी कल्पना लेगीत करशिली हे पळोवन खोशी जावची ना हालीच्या वर्सांनी आमचो देश व्हड प्रमाणात कामगिरी करपाक पावला पा आमी भारतीय आणि खास करून आमची तरणाटी पिळगी आता थांबपाची ना म्हाका पुराय विश्वास असा मगाळ देशवासियानो हांव आतां तुमचे खातीर एक लहानशी क्लिप लायत

तुम्ही सगळ्यांनी हे गीत ना केन्ना तरी जरूर ऐकलं असले अखेर हे बापूंचे आवडीचे गीत जे पूण ते गायिल्ले गायक ग्रीसातले असे सांगल्यार मागीर तुमकां नक्कीच अजाप जातले आणि ही गजाल तुमकां अभिमानान भरतली हे गीत गावपी ग्रीस गायक कॉस्टन्टिनोस कालायझीस गांधीजींच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या उत्सवा वेळार तांणी हे गीत गाईले पण आज हाव ताचेर भासाभास करता ती काय वेगळ्या लागून भारत आणि भारतीय संगीताविषयी तांकां खूप आवड भारता भारताकडे इतलो मोग असा की फाटल्या बेचाळीस सावन ते चड करून दर वर्सा भारतांत आयल्यात तांणी भारतीय संगीताची उत्पत्ती वेगवेगळी भारतीय संगीत पद्धत वेगवेगळे प्रकारचे राग ताल आणि रस तशेंच वेगवेगळ्या घराण्याविषयी अभ्यास केला भारतीय संगीतातल्या जायत्या व्हड व्यक्तींच्या योगदानाचो तांणी अभ्यास केला भारतातल्या शास्त्रीय नृत्यांचे वेगवेगळे आंगूय तांणी बारीकसाणेन समजून घेतला आता भारताकडे संबंधित आशिल्ले हे सगळे अणभव तांणी खूप सोबीतपणान एका पुस्तकात एकठांय केल्यात इंडियन म्युझिक नांवाच्या त्यांच्या पुस्तकात सुमार सातशे साठ फोटो तातूंतले चडशे फोटो तांणी स्वतः काढल्यात दुसऱ्या देशांनी भारतीय संस्कृतविषयी अशी उमेद आणि आकर्षण खऱ्यांनीच उर्बा दिवसारखी असा इष्टानो काही सप्तकाआी एक खबर आली जी आमकां अभिमानान भरपी आसा फाटल्या आठ वर्सांत भारतातल्या वाद्यांची निर्गत साडेतीन पटींनी वाढल्या हे तुमक्या खोशी जातली इलेक्ट्रिकल संगीत विशीं म्हणीत जाल्यार तांची निर्गत साठ पटींनी वाढल्या हाचे वयल्यान संवसारभर भारतीय संस्कृताय आणि संगीताची क्रेज वाढत असा हे स्पष्ट जाता भारतीय संगीत वाद्यांची सगळ्यांत चड खरेदी करपी यु एस ए जर्मनी फ्रान्स जापान ब्रिटन सारखे देश विकसित देश आसात आमच्या देशात संगीत नाच आणि कलेचे इतले गिरेस्त दायज आमच्या सगळ्या खातीर भाग्याची गजल आसा इष्टानो मनीशी कवी भर्तुहारीक ताच्या निती शतक आमी सगळे ओळखतात कला संगीत आणि आशिल्लो आमचो आसक्ती म्हळ्यार मनीसपणाची खरी ओळख असे ते एका श्लोकान सांगतात खरें म्हळ्यार आमची संस्कृताय ताका ह्युमेनिटी परस फुडें डिवायनिटी मेरेन व्हरता वेदांत सामवेदाक आमच्या विविध संगिताचो उगम असे म्हणतात देवी सरस्वतीची आवईची विणा असू श्रीकृष्णाची बासुरी आसू भोलेनाथाचो डमरू असू आमचं देवदेवता संगीतापासून वेगळ्यो नात आमकां भारतीय सगळ्या गजालींनी संगीत सोदतातूच नंयेच खळखळाट खल आसूं वा पावसाचे थेबे आसूं सुकण्याची किलबिलट आसूं वा वाऱ्याचो घुमपी आवाज आसूं आमचे सगळे कडेन संगीत भरिल्लें आसा हे संगीत फक्त कुडीक सुसेख दिना मनाक लेगीत सुख दिता संगीत आमच्या समाजाकय जोडटा भांगडा आणि लावणेंत जोश आणि आनंदाची भावना असता जाल्यार रवींद्र संगीत आमच्या आत्म्याक प्रसन्न करता देशभरांतल्या आदिवासींची वेगवेगळे संगीत परंपरा आनी आणि सैमाकडे एकचारान रावपाची प्रेरणा दिता इष्टानो आमच्या संगीत प्रकारांनी आमची संस्कृत आहे समृद्ध केल्याच ते भारवसारातल्या रुई खर प्रभाव घातला भारतीय संगीताची नामना संसाराच्या दर एका कोनशाक हा तुमका आणि एक ऑडिओ क्लिप ऐकून दिता। खंयच्याय देवळांत भजन कीर्तन चलता असे तुमकां दिसता आसतलें पण हा आवाज असा भारता सावन हजारांनी मैल पयस आशिल्ल्या दक्षिण अमेरिकेतल्या गयना सावन आयला एकुणिसाव्या आणि विसाव्या शेंकड्यांत हांगाच्यान व्हड प्रमाणात लोक गयनात गेल्ले ते हांगाच्यान भारताच्यो जायत्यो परंपरा लेगीत आपल्या वांगडा घेऊन गेल्ले देखीक भारतात आम्ही होळी मनयतात तशें गयनात होळी मनयतात जंय होळीचे रंग असतात थंय फगवाचे संगीत म्हळ्यार फगवाचे संगीतू आसता गायनाच्या फगवा वाठारांत भगवान राम आणि श्रीकृष्ण हांचो आसपव आशिल्ली लग्नाची गीता गावपाची खाशेली परंपरा आसा ह्या गीताक चौथल म्हणतात आम्ही हंगा गायतात तेच तरेचे चालीन ते गायतात इतलेच न्हय तर चौथल सर्तूय गायनात जातात तेचप्रमाण जायते भारतीय खास करून उदेंत उत्तर प्रदेश आणि बिहारातले लोकूय फिजीत गेल्ले ते परंपारीक भजन कीर्तन गायताले तातूंत मुखेलपणान रामचरीत मनसातले दोहे आसताले ताणी फिजीत लेगीत भजन कीर्तन संबंधित जायते पंगड घडयले आज ते दर एका आनी आणि वाठारांनी पळोवपाक मेळटात हांवें काय मोजक्योच देखी दिल्यात जर तुम्ही पुराय संवसारांत पळयत जाल्यार भारतीय संगीत मोगीच ही वळेरी खूप व्हड आसा म्हज्या मोगाळ देशवासियां आमचो देश संवसारांतल्या सगळ्यान पोरणे परंपरेचे कुळार आसा हाच आम्ही सदांच अभिमान बाळगिता देखून आमची परंपरा आणि पारंपारीक गिन्यान तिगोवन दवरप तिचो प्रसार करप आणि ताका शक्य तितले मुखार वरप ही आमची जापसालदारकी आसा असंच एक तोखणेचा यत्न आमच्या ईशान्येक आशिल्ल्या नागालँड राज्यातले काय इष्ट करतात व यत्न म्हाका खूप आवडलो देखून मन की बात या आयकुप्यांक सांगचो असे दिसले इष्टानो नागालँडातल्या नागा समाजाची जीण पद्धत तांची कला संस्कृताय आणि संगीत सगळ्यांना आकर्षित करता आमच्या देशाच्या गौरवशाली दायजाचो हो एक महत्वचा भाग नागालँडातल्या लोकांची जीण आणि त्यांची स्किल्स सस्टेनेबल लाईफस्टाईल लेगीत खूप ही परंपरा आणि कुशळटाय तिगोवन फुडले मेरेन पावपाचे खातीर थंयच्या लोकांनी एक संस्था स्थापन केल्या तिचे नाव लिडी क्रो यू नागा संस्कृतीचे जे सोबीत आयाम ल्हव ल्हव शेणपाक लागिल्ले ते लीडी क्रो यू ह्या संस्थेन काम केला। देखीक, नागा लोकसंगीत हो तसो खूपच गिरेस्त प्रकार हे संस्थेन नागा संगीताचो आल्बम काम सुरू केला आता मेरेन असे तीन आल्बम लॉन्च केल्यात हे लोक लोकसंगीत आणि लोकनच संबंदीत कार्यशाळा घडोवन हाडटात तरणाट्यांकूय ह्या सगळ्या गजाली खातीर प्रशिक्षण देतात इतलेच न्हय तर पारंपारीक कपडे शिवपाक विणकाम हाचेरूय ते प्रशिक्षण देतात ईशान्येक बांबू पासून जायते तरची उत्पादनां तयार करतात नवे पिळगेंतल्या तरणाट्यांक बांबूची उत्पादनां तयार शिकयतात हाका लागून हे तरणाटे संस्कृताये कडेन जोडटातच तेच वांगडा नव्या नव्या रोजगाराच्यो संदी निर्माण जातात नागा लोकसंस्कृताय चडांत चड लोकांक कळची हे खाती लेगीत लिडी क्रो यूचे वांगडी सदांच यन करतात इष्टानो तुमच्या वाठारातही अशी सांस्कृतिक शैली आणि परंपरा असतलीच तुम्ही आपापल्या वाठारांनी असे यत्न करू येतात खैतरी असो खंयचोय खाशेल यत्न जाता हाची तुमका खबर असा जाल्यार ती माहिती तुम्ही म्हाकाय सांगची म्हज्या मोगाळ देशवासियानो आमच्या हंगा विद्याधनम सर्व प्रधानम म्हळ्यार कोण विद्यादान करता जाल्यार तो समाजाच्या हित सगळ्यात व्हडलें काम करता शिक्षणाच्या मळार पेटिल्ले ल्हानसो दिवो लेगीत पुराय समाजा उजवाड देऊ शकतात आज देशभरांत असे जायते यत्न जातात हे पळोवन म्हाका व्हड खोस जाता युपीची राजधानी लखनौ सावन सत्तर ते अयशी किलोमीटर अंतराचेर हरदोयचो बांसा हो गांव आसा शिक्षणाचो उजवाड पातळुपच्या वावरांत गुंथिल्ल्या ह्या गावचे जतीन ललीत सिंगजी विषयी माका माहिती जतीन जतीनजीन दोन वर्स आधी हंगा कम्युनिटी लायब्ररी आणि रिसोर्स सेंटर सुरू केले त्याच्या केंद्रात हिंदी आणि इंग्लिश साहित्य कंप्युटर कायदो आणि सरकारी परीक्षांची तयारी करपा संबंधात तीन हजार परस चढ पुस्तकं आसात या वाचनालयात भुरग्यांचे आवडीची पुराय जतनाय घेतल्या हंगा उपलब्ध कॉमिक्स पुस्तकां आसूं वा शिक्षणीक खेळणी तीं खूब आवडटात खूप आवडतात लहान खेळटा नव्यो गजाली शिकपाक हांगा येतात ऑफलायन आसूं वा ऑनलायन शिक्षण आसूं सुमार चाळीस स्वयंसेवक ह्या केंद्रातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्यस्त असतात दर दिसा गावातले सुमार अंयशीं विद्यार्थी ह्या वाचनालयांत वाचपाक येतात इष्टानो झारखंडचे संजय कश्यपजीन लेगीत गरीब भुरग्यांच्या सपनांक नवी पाखा दितात विद्यार्थी जिणेंत संजयजीक बऱ्या पुस्तकाच्या उणावाक तोंड दिवचे पडले अशे परिस्थितीत पुस्तकांचा उणाव आशिल्ल्यान आपल्या वाठारातल्या भुरग्यांचो फुडार काळोखी घेऊ ना असे ताणें थारायलें ह्या मिशनाक लागून आयज ते झारखंडातल्या जिल्ल्यांतल्या जिल्ह्यातल्या खातीर लायब्ररी मॅन झाल्यात संजयजीक नोकरेक लागले ज़ए ज़ए थे, थे, ते आपल्या मूळ गावात पहिले वाचनालय सुरू केले नोकरेच्या काळात जंय जंय त्यांची बदली झाली थंय थंय ते गरीब आणि आदिवासी शिक्षणा खातीर वाचनालय सुरू करपाच्या मिशनाक लागतात असे करता करता तांणी झारखंडातल्या जायत्या जिल्ह्यांनी भरग्यां खातीर वाचनालयां उक्ती केल्यात वाचनालय उघडवचे ताचें मिशन आज सामाजीक चळवळीचे रूप घेवपाक लागला संजय जी आसू वा जतीनजी त्यांच्या अशा जयत्या यत्ना खात विशेष तखणां करता माझ्या मोगाळ देशवासियानो संशोधन आणि नवनिर्माण तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि उपकरणांच्या आधारात वैजकी शास्त्राच्या संसारात खूप उदरगत झाल्या पण काही दुयेस आज लेगीत आमच्या खाती वड आव्हान असेच एक दुयेस म्हणजे मस्कुलर डिस्ट्रॉफी ते मुखेलपणान खचे जावंक शकता अशें अनुवंशीक दुयेंस असून तातूंत कुडीचे स्नायू दुबळे लागतात दिसपट्ट्या जिणेतली लहान लहान कामां लेगीत करप दुयेंतीक कठीण जाता अशा दुयेंतीचेर उपचार आणि काळजी घेऊन वड सेवाभाव जाय आमच्या जा हिमाचल प्रदेशातल्या सोलनांत असेच एक केंद्र आसा जे मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या दुयेंती खातीर आशेचे नवे किरण थारलां ह्या केंद्राचे नाव मानव मंदिर ते इंडियन असोसिएशन ऑफ मस्क्युलर डिस्ट्रॉफी हे संस्थेवरवी चलतात मानव मंदिर आपल्या नावा भाषेनच मनीस सेवेची एक आगळी देख असा दुयेंती खात्री ओपीडी आणि प्रवेश सेवा तीन चार वर्सां आधी हांगा सुरू झाली मानव मंदिरात सुमार पन्नास दुयेंती खातीर खाटींची सुविधा असा फिजिओथेरपी इलेक्ट्रोथेरपी हायड्रोथेरपी हांचे वांगडा हांगा योग प्राणायामांच्या आधारान दसांचे उपचार करतात इष्टादो सगळ्या तरांच्या हायटेक वरवीं हे केंद्र दुयेंतीच्या जिवितांत सकारात्मक बदल घडोवपाक हाडपाचो यत्न करता स्नायू कडेन संबंधित आशिल्ले एक आव्हान ताचे विशीं जागृतायेचो उणाव आणि हेच खातीर हे, हे केंद्र फक्त हिमाचल प्रदेशातच न्हय तर देशभरातल्या दुयेती खातीर जागृताय शिबिरां घडोवन हाडटात सगळ्यांत चड उर्बा दिवपी गजाल म्हळ्यार हे संस्थेचे व्यवस्थापन मुखेलपणान ह्या दुयेस पिडेस्त लोक करतात देखीक समाज वावुरपी उर्मिला बाळ्डीजी इंडियन असोसिएशन ऑफ मस्क्युलर डिस्ट्रॉफीचे अध्यक्ष सिस्टर संजना गोयलजी हांणी हे संस्थेन स्थापनेत महत्त्वचा वाटा आशिल्लो विपुल गोयलजी हे खातीर महत्त्वचे योगदान देतात मानव मंदिराक हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र म्हण उदरगत करपाचे यत्न चालू असतात जे वरवीं दुयेंतींक हांगा बरे उपचार मेळटले हा दिशेन यत्न करपी सगळ्या लोकांची काळजांतल्यान तोखणाय करता तशेंच मस्क्युलर डिस्ट्रॉफीक तोंड दिवपी सगळ्या लोकांक बेगीन गुण पडचो असे मागता म्हज्या मोगाळ विश्वास आयच्या मन की बात हे कार्यावळीत आम्ही भासाभास केल्या देशातल्या लोकांचो सृजनशील आणि सामाजिक वाव तो देशातल्या उर्जेची आणि उमेदीच्यो देखी आज दर एक देशवासी खंच्या ना खंयच्या मळार दर एका तरी वेगळें करपाचो वेगळे करता आयचे चर्चेतच आम्ही पहिले की जी ट्वेंटी सारखिल्या आंतरराष्ट्रीय उद्देशात आमच्या विणकारातल्या एका वांगड्यात आपली जापसालदारकी समजून ती कोण तरी कोणतरी खातीर यत्न करता कोण उदका खातीर ववरता कितलेशेच जाण शिक्षण वैजकी आणि विज्ञान तंत्रज्ञान ते संस्कृतारी मेरेन असामान्य काम करतात हचे कारण आज आमचं दरएक नागरीक आपले कर्तव्य समजता जेव्हा एका राष्ट्राच्या नागरिकात अशी कर्तव्याची भावना येतात त्यांना ताच भांगरचा फुडार आपोआप थारतात आणि देशाच्या भांगराच्या फुडारात आमचं सगळ्यांचं भांगराळो फुडार असा देशातल्या लोकांच्या यत्नांक हा परत एक फावट नमस्कार करता फुडल्या महिन्यात आम्ही परत मिळूया आणि अशा आणि कितल्याशाच रोमांचक विषयांचे नक्कीच तुमच्यो सुचोवण्यो आणि कल्पना धाडीत रावात तुमचे सगळ्यांचे चढ आणि चढ देव बरे करू